जयंत पाटलांना सुद्धा ईडीची मधल्या काळात नोटीस आली होती. सातत्यानं असं म्हटलं जातंय की जे लोक विरोधात बोलतात किंवा काही कुठली भूमिका घेतात त्यांना अशा पद्धतीनं त्रास दिला जातोय. जयंत पाटलांच्या संदर्भात त्यांची काय वाटतंय? आपल्याला माहिती आहे त्यांची कशाबद्दलची इन्क्वायरी आहे ती. कशाबद्दलच्या इन्क्वायरी मला माहिती नाही, पण हे जरा देशामध्ये सगळ्याच ठिकाणी हे इड्या भिड्या फार जरा इड्या काड्यांचे व्यवहार फार सुरू आहेत. काय होतं मी तुम्हाला सांगितलं ना की आता तुम्ही ज्या काही गोष्टी करून ठेवता कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. उद्या ज्या वेळेला दुसरं सरकार येईल त्यावेळेला ते अजून दामदुपटीने यांच्या विरोधात करतील. त्याच्यामुळे आपण कुठच्या गोष्टींचे पायंडे पाडून ठेवतोय हे मला असं वाटतं सत्ताधारी कोणीही असू देत त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. माझं हिंदी वाईट आहे. मागच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही अमृता फडणवीसांना शब्द दिला होता त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललात का? कुठलं पर्यटन स्थळ सुचवलं का? मुंबईच्या नाले सफाईचे काम करण्याचा आढावा थेट मुख्यमंत्री हे पहिले महापौर किंवा पालकमंत्री जातात पण मुख्यमंत्री स्वतः नाले सफाईचा आढावा वगैरे काय कोणी घेतल्याशी मतलब आहे? काय कोण घेतं याला काय अर्थ नाही. मुख्यमंत्री घेत असेल तर मुख्यमंत्रीने घ्यावं. महापौर आता महापौर नाहीच आहे त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री घेत असतील. नाले सफाई होणं गरजेचं आहे. तुम्हाला नाही तेवढं फक्त बघा. महाविकास आघाडीच्या दोन सभा रद्द झालेल्या आहेत. राज्यभर त्यांच्या सभा सुरू होत्या. मग मी काय मंडप टाकू?